राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. नाशिकमध्ये दुष्काळी भागाची पाहणी करण्यास गेलेल्या कृषी राज्यमंत्र्यांपुढे शेतकरी अक्षरशः रडले आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी अधिकाऱ्यांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली. त्या कंपन्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालंय. या व्यतिरिक्त नाशिक नागपूरसह कोकणातही पीक फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनाम्याला विलंब लागत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईल फोनवरून फोटो अपलोड केले तरी चालेल असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी उपसमितीची बैठक बोलावली आहे. कशा स्वरूपाची तात्काळ मदत करता येईल याचा आढावा ते घेणार आहेत. लाख हेक्टरचं नुकसान हे सोयाबीन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि कापसामध्ये देखील साधारणपणे 19 लाख हेक्टरचं नुकसान हे पाहायला मिळत आहे. आणि असं जर आपण विचार केला तर विविध पिकांचं जे नुकसान आहे हे मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आपल्याला लक्षात येत आहे. आता सर्वीकडे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. आज इन्शुरन्स कंपन्या देखील मी स्वतः बोलवून घेतल्या होत्या. यावेळेस दोनच इन्शुरन्स कंपन्या आहेत. एक सरकारची इन्शुरन्स कंपनी आहे जी साधारणपणे मेजर 3 जिल्हे सोडले 4 जिल्हे तर सगळीकडे केंद्र सरकारची जी इन्शुरन्स कंपनी आहे तिनेच यावेळेस विमा उतरवलेला आहे. आणि एक 3-4 जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्स आहे त्यांचे लोक मी बोलवले होते आणि त्यांना मी हे सांगितलं आहे कारण त्यांच्याकडे आत्ता एवढी मॅनपॉवर नाही आहे. हे फार अनप्रिसिडेंटेड खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं हे नुकसान असल्यामुळे आत्ता काही कंपन्यांजवळ पूर्णपणे त्या ठिकाणी तेवढी मॅनपॉवर नाही आहे. त्यामुळे सरकारचे पंचनामेच त्यांनी त्या ठिकाणी मान्य करावे अशा प्रकारचे त्यांना निर्देश दिले जे त्यांनी मान्य केलेलं आहे. सरकारी यंत्रणेला देखील पंचनामा करण्याकरता सांगितलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ते आपण करतो आहोत. आणि आपण ही देखील सूट दिलेली आहे की समजा पंचनामे करायला उशीर झाला किंवा तिथपर्यंत अजून आपले लोक पोहोचले नाहीत तर त्या गावातल्या लोकांनी जरी फोटो काढले अँड्रॉइड फोनवर फोटो काढले तरी देखील ते फोटो आम्ही अपलोड करून घेऊ आणि त्याला पंचनाम्याचं स्वरूप जे आहे ते दिलं जाईल. काही ना काही पुरावा त्यात जमा करायचा आहे त्या दृष्टीने आणि अगदी 48 तासातच करा वगैरे अशा प्रकारचे कुठलेही निर्देश आता दिलेले नाहीत. त्याच्याकरता थोडा वेळ देखील आपण वाढवून दिलेला आहे. पण साधारणपणे काही ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की लोकांनी शेत साफ करून टाकलंय त्याही संदर्भात उचित निर्णय जो आहे तो आपण घेणार आहोत. उद्या मी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक बोलवलेली आहे. या उपसमितीला सगळे अधिकार आहेत. त्या अधिकारांचा वापर करून आपल्याला काय तात्काळ मदत याच्यामध्ये करता येईल. स्टँडिंग जी काही मदत आहे ती तर आपण करणारच आहोत. स्टँडिंग मदतीच्या व्यतिरिक्त आपल्याला अतिरिक्त मदत काय करता येईल याचा देखील प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. केंद्र सरकारला देखील आपण विनंती करणार आहोत की केंद्र सरकारने देखील याच्यामध्ये मदत केली पाहिजे. आणि या दृष्टीने विशेषतः यावेळेस शेतकऱ्यांना अतिशय चांगलं पीक हे हातात येत असताना ते पीक पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे एक मला असं वाटतं की अत्यंत दुःखाची भावना ही आमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे. सरकार देखील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा प्रयत्न करते आहे. मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगितलं आहे की त्यांनी आपल्याकडे एक यंत्रणा देखील उभी करावी की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट संपर्क करता आला पाहिजे आणि आपली अडचण असेल सरकारी यंत्रणा काम करत नसेल किंवा पंचनामा होत नसेल किंवा एखादी त्यांना माहिती हवी असेल तर अशी माहिती त्यांना देणारी यंत्रणा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी तयार करावी अशा प्रकारचे निर्देश देखील मी दिलेले आहेत. विशेषतः या दरम्यान पालकमंत्र्यांना देखील मी सांगतोय की त्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी भेटी द्याव्यात. आमदारांनी देखील भेटी द्याव्यात आणि त्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे आणि सरकारी यंत्रणेत आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा बनण्याचं काम आपल्या घटकांनी सरकारने आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी व्हावं हा देखील आपला प्रयत्न आहे. एकूणच या संदर्भात अत्यंत गांभीर्याने सरकारने हा विषय हाताळायचं ठरवलेला आहे. त्या दृष्टीने मुख्य सचिव स्वतः याचं कम्प्लीट मॉनिटरिंग करतायत. त्याच्यावर वित्त सचिव असतील R&R सचिव असतील किंवा ऍग्रीकल्चर सचिव असतील हे सगळे पूर्णपणे या ठिकाणी मिशन मोडमध्ये काम करतायत. मी आज विभागीय आयुक्त आणि जे आमचे जिल्हाधिकारी आहेत यांना देखील सांगितलंय की त्यांनी ऑफिसमध्ये नुसतं बसून कॉर्डिनेशन करण्याच्या ऐवजी फील्डवरच्या लोकांशी संपर्क करून त्यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की जास्तीत जास्त त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आणि हा दिलासा आपल्याला कसा देता येईल हे देखील बघितलं पाहिजे. आणि मी शेतकऱ्यांना देखील या निमित्ताने अपील करतो आहे की जरीही आतापर्यंत आपल्याकडे पंचनामा पोहोचला नसेल तरी काळजी करण्याचं कारण नाही आहे. ज्याचं नुकसान झालंय
आणि काही ना काही कारणाने पंचनामा होऊ शकला नाही किंवा सरकारी अधिकारी पोहोचू शकला नाही अशाही लोकांना मदत निश्चितपणे मिळेल. त्यामुळे त्याही संदर्भात काही ना काही मार्ग आम्ही शोधून काढू, पण आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त पंचनामे व्हावे, कारण पंचनामे झाले तर आपल्याला अधिकची मदत देता येते, योग्य मदत देता येते, किंवा इन्शुरन्सच्या संदर्भात देखील चांगल्या प्रकारची मदत देता येते. त्या दृष्टीने हे सगळं काम हे आम्ही आता या ठिकाणी हातामध्ये घेतलं आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या आठवड्याभरामध्ये हे सगळं आम्ही या ठिकाणी निश्चितपणे योग्य मार्गाने लावू आणि शेतकऱ्यांना दिलासा हा योग्य प्रकारचा या ठिकाणी देऊ.